विद्यार्थी मित्र हो, आज आपण आता नववीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 18 हसरे दुःख, लेखक भारत खेर यांचा या ठिकाणी पाठ आपण घेणार आहोत। बघा, आता या पाठामध्ये आपण पाठीमागील तासाला या ठिकाणी पाहिलेलं होतं की रंगमंचावर ज्यावेळी लिली हरले या गायिकेचा कार्यक्रम चालू असतो त्यावेळी आजपर्यंत जे घडलेलं नाही तेच वेगळं नवल या ठिकाणी घडलं होतं। हजारो प्रेक्षक या स्टेजवर होते आणि आजपर्यंत या प्रेक्षकांनी या लिली हरलेचे अनेक कार्यक्रम इथे ऐकलेले होते आणि हे कार्यक्रम ऐकलेले असताना कधीही या प्रेक्षकांची या लिली हरले यांनी निराशा घेतलेली नाही आणि निराशा दिली नाही आणि मग निराशा इतक्या दिवस न दिल्यामुळे आजच अशा प्रकारचा कार्यक्रम का बरं घडला आणि मग हा कार्यक्रम घडत असताना अचानक लिली हरलेच्या तोंडातून शब्द बाहेर पडले नाही। त्यानंतर सगळे प्रेक्षकांनी एकच गोंधळ सुरू केला की आता या पुढे कार्यक्रमाचं नेमकं काय होणार। परंतु विंगमध्ये या लिली हरलेचा मुलगा जो चार्ली आहे हा उभा होता, याचं वय अतिशय लहान होतं। या चार्लीनं या लिली हरलेचे अनेक कार्यक्रम आतापर्यंत पाहिले, मग आपल्या आईवर अशा प्रकारची वेळ का आली, अचानक तोंडातून शब्द बाहेर का पडेना, धीर गंभीर अशा प्रकारचं वातावरण निर्माण का झालं, प्रेक्षकांनी अशा प्रकारचा गोंधळ निर्माण का केला, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं या चार्लीला अजिबात सापडत नव्हती। तरी परंतु त्याला वाटलं आपण काहीतरी केलं पाहिजे, वेळ मागून नेली पाहिजे आणि या प्रेक्षकांची जी नाराजी आहे या नाराजीतून त्यांना बाहेर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे। तर इथपर्यंतचा भाग आपण या ठिकाणी पाहिला होता। आता बघा, याच्या नंतर आपल्याला पुढे भाग बघायचा आहे। काही काळ त्या स्वतःही दम धरला, परंतु लिली हरलेचा दम आता पुरता निघून गेला होता। काही काळानंतर स्वतःला दम धरवेना, काहीतरी विपरीत घडलं होतं खास। मग प्रेक्षागृहातील साऱ्या श्रोत्यात हिजबूज सुरू झाली, श्रोते आरडाओरडा करू लागले, आरडाओरडा वाढू लागला। कित्येक श्रोत्याला तिचं ते गाणं तोंडपाठ होतं, ते भसाडे आवाजात तिचं गाणं म्हणू लागले। त्यांच्या त्या म्हणण्याला शिप्याची आणि आरोळ्याची साथ सहज मिळाली। विंगमध्ये उभ्या असलेल्या चारीला काहीच कळेना, कावड्या बावड्या मुद्रेनं तो गोंधळून आलीकडे बोलत उभा राहिला। स्टेजवरच्या प्रकाराची स्टेज मॅनेजरलाही काही कल्पना नव्हती आणि मग अशा प्रकारे आजपर्यंत जे घडलेले नाही हे विपरीत आजच का घडलं। लोकांनी शिट्याचा आवाज सुरू केला, रंगमंचावर काही बेकार लागले, मोठ्याने गोंधळ सुरू केला। मग स्टेजच्याच बाजूला विंगमध्ये उभा होता तो चार्ली, मग चार्लीला नेमकं काय करावं हे मात्र कळेना आणि स्टेजचा जो मॅनेजर आहे मॅनेजरलाही नेमकं आता काय घडलं आणि याच्यापुढे आपण काय करावं हे मात्र अजिबात समजत नव्हतं। मग या छोट्याशा चार्लीनं वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला। आजपर्यंत आपल्या आईनं जे गाणं गायलं आहे अशाच आवाजामध्ये हुबेहूब या चार्लीनं गाणं गायचा निश्चय केला आणि तो काय झाला पुढे, अचानक या रंगमंचावर या स्टेजवर आलेला आहे। त्यामुळे तो आतल्या बाजूला काहीतरी काम करत बसला होता, यापूर्वी असा प्रकार कधी घडला नव्हता। नृत्य असो, संगीत असो किंवा नाट्य असो, लिली हरलेकडे कधीच बघावं लागत नसे। प्रेक्षागृहात, म्युझिक हॉलमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये लिली हरले एकदा उभी राहिली म्हणजे मॅनेजर निर्धास्तपणानं दुसरीकडे बघायला मोकळा होत असे। ती उभी राहीपर्यंत काय ती त्याला धावपळ करावी लागेल। लिली नृत्य करण्यात अशी जशी निष्णात होती तशी पियानो वाजवण्यात ती वाकबगार होती। नृत्य करताना तिच्या पदन्यासामध्ये जादू अशी होती तशी तिच्या बोटामध्येही जादू होती। मध्यम उंचीच्या लिली हरलेचं लांब सडक बोट पियानोच्या पांढऱ्या शुभ्र पट्ट्यावर नाचायला लागली म्हणजे पियानोतून स्वरही बेहोशीने नर्तन करायला लागत असे आणि ती याच्यानंतर गायला लागली की तिच्या कंठातून जे स्वर्गीय स्वर बाहेर पडत ते त्या पियानोतील स्वरामध्ये एकरूप होऊन जात। कित्येक विरोधी प्रहसनात ते काम करायचे तेव्हा प्रेक्षागृहात हास्यधरी उठायच्या, त्या मॅनेजरच्या कानावर हमखास पडायच्या। लिली हरलेच्या स्टेजवरच्या कामाकडे कधीच लक्ष या मॅनेजरला द्यावं लागायचं नाही आणि मग आजपर्यंत आपल्याला अशी वेळ आली नाही। अचानक लिली हरलेचा कार्यक्रम सुरू झाला, लिली हरलेचा आवाज बंद झाला हे मॅनेजरनं पाहिलं
मॅनेजरला वाटलं की आजपर्यंत ज्या ज्या वेळी तिथे हल्ल्याचा कार्यक्रम सुरू होता त्यावेळी एकदा का कार्यक्रम सुरू झाला की आपण थांबण्याचीही गरज नाही अशा प्रकारची अवस्था मॅनेजरची होती। मग त्या लिली हल्लेनं पियानो वाजवला, नृत्य केलं, गाणं गायलं, अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम आजवर झाले, परंतु आज जे विपरीत घडलेलं आहे असं मात्र याच्या अगोदर कधीही घडलं नव्हतं। मॅनेजरला नेमकं काय करावं हे मात्र सुचेना। आणि मग त्यामुळे त्या दिवशी प्रेक्षागृहातून आरडा ओरडा आणि हरळ यांचा आवाज ते मॅनेजरच्या कानी पडला। तेव्हा तो धावत पळत आला आणि रिंगमध्ये चालणेच्या शेजारी येऊन उभा राहिला। गोंधळून जाऊन तो रंगमंचावर लिली हरलेकडे बघत होता। लिली हरलेची मुद्रा पांढरी पडली होती। आज तिच्या गोड चढ्या गळ्यानं तिला कधीही दगा दिला नव्हता। हुकमी आवाजामुळे तिची सतत प्रगती होत गेली होती। ती अधिक अधिक नाव मिळवत चालली, चांगल्यापैकी पैसा कमवत होती। परंतु विद्युल्लता चमकावी आणि क्षणार्धात घनदाट अंधकारात विलीन होऊन जावी असा प्रकार घडला होता। आजपर्यंत तिची एवढी अवहेलना कधी झाली नव्हती। त्या अपमानित अवस्थेमध्ये स्टेजवर थांबणं तिला मुळे शक्य नव्हतं। ती मुकाट्याने विंगमध्ये परतली। स्टेज मॅनेजर चार्ली बरोबर तिथे उभा होता। त्याला काय बोलावं ते समजेना आणि नेमकं काय झालं हे कळेना, चार्लीला पण समजेना। रडवेला स्वरात लिली हरलेच म्हणाली, माफ करा प्रेक्षकांनो, माफ करा, माझा आवाज आजपर्यंत अशा प्रकारे कधीही बिघडला नव्हता, परंतु आज अशा प्रकारे माझीसुद्धा अवस्था का झाली असावी हे माझं मलाच कळेना। एकही रंगमंचावरचा कार्यक्रम वाया जाऊ दिला नाही, आज माझा आवाज बंद झाला याला कारण मलाच काही कळेना, मॅनेजरलाही कळेना, जवळ उभा असलेला मुलगा त्यालाही कळेना, मग नेमकं या ठिकाणी काय करायचं। आणि मग ती म्हणाली, माफ करा, माझा आवाज काही केल्याबाहेर पडला नाही, मी तरी काय करणार, मी गाण्याचा खूप प्रयत्न करून पाहिला, पूर्वी असं कधी झालं नव्हतं। मॅनेजरला ते माहीत का नव्हतं? त्यानं पिनपिनपूर अँड आयोलांत आणि मिकाडो या नाटकातल्या तिच्या भूमिका बघितल्या होत्या। सलमान कंपनीतले अपरा बघितले होते। तिनं कायदेनं शास्त्रीय संगीतही ऐकलं होतं। मग आताच तिच्या आवाजाला एकदम काय झालं होतं ते मॅनेजरलाही कळलं नाही, परंतु त्याला काहीतरी निर्णय घेणं भाग होतं। तो म्हणाला, ठीक आहे, तुम्ही थोडी विश्रांती घ्या। थोडा विचार करून मॅनेजर पुढे म्हणाला, पण मॅडम आपला कार्यक्रम काही झालं तरी पुढे चालूच राहायला हवा, नाहीतर आपली काय होईल, नाचक्की होईल, नाचक्की होणे या ठिकाणी तर गडबड होणे, गोंधळ होणे किंवा या ठिकाणी आपली बदनामी होणे। आणि मग मॅनेजरने सांगितलं की काय करा, कार्यक्रम चालू ठेवा, जर आपण कार्यक्रमच केला नाही तर या ठिकाणी नाचक्की होईल, प्रेक्षकांचे या ठिकाणी आवाज चिट्ट्या गोंधळ ऐकून घ्यावा लागेल। असं काय केलं तर या लिली हरलेनं मॅनेजरला सांगितलं। लिलीनं मॅनेजरकडे उदासवाड्या दृष्टीनं बघितलं। तिचं बोलवणं बोलके निलवर्ण बोलके नेत्र पाणावले होते। तिच्या पाणीदार नेत्रात आता कारुण्याची छटा दिसत होती। हातात तिनं आपला कोट धरून ठेवला होता। जणू आपला तो नाटकातला कोट तिनं कायमचा आपल्या अंगावर उतरवून हातात पकडून ठेवला होता। आपल्या हाताच्या मुठी झुळवून ती मॅनेजरकडे बघत केविलवाण्या मुद्रेनं त्याला म्हणाली, मी हा कार्यक्रम कसा काय पुढे चालू ठेवणार, मला तर हे आता स्टेजवरही येऊ देणार नाही। मॅनेजर एकदम म्हणाला, छे छे, तुम्ही आता स्टेजवर जायची गरज नाही, परंतु तुमचं ते अपुरं राहिलेलं गाणं कुठेतरी स्टेजवर जाऊन म्हणायला हवं। या तुमच्या छोट्या चॅनलला तुमचं ते गाणं येतं, त्याला ते गाणं म्हणताना मी ऐकलंय, तुमची हरकत नसेल तर मी त्याला स्टेजवर घेऊन जातो। यावर लिली काहीच बोलली नाही। तिनं चार्लीकडे एकदा निरपण बघितलं, त्याला जवळ घेतलं, त्याच्या काळ्या भोवर कुरळ्या राट हातातून हात फिरवला। चार्लीला घेऊन स्टेज मॅनेजर केव्हा स्टेजवर गेला हेही तिला कळलं नाही। प्रेक्षकांना उद्देशून मॅनेजर म्हणाला, हा चार्ली लिली हरलेचा मुलगा, याच्या आईची प्रकृती एकदम बिघडली तेव्हा तिचं अपुरं राहिलेलं गाणं आता हा पुरं करीन, आपण ते शांतपणानं ऐकून घ्यावं, धन्यवाद। आणि मग अशा प्रकारे आपल्या आईचं जे काही अधुरं राहिलेलं गाणं आहे, जे स्वप्न आहे, हे काय केलं या चार्लीनं या रंगमंचावर जाऊन पूर्ण केलं। कारण का अचानक बंद पडलेला आवाज, स्टेजवर उडालेला जो गोंधळ आहे, हा गोंधळ या चार्लीला शांत करायचा होता। आणि आपल्या आईची होणारी जी नाचक्की आहे, मॅनेजरची होणारी जी नाचक्की आहे, तर ही या ठिकाणी नाचक्की आता होऊ द्यायची नाही। म्हणून काय झालं तर हा चार्ली स्टेजवर गेला,
मॅनेजरने सांगितलं, हा लिली हार्लेचा मुलगा, हा सुद्धा गाणं गातो। अचानक आईची तब्येत बिघडली आणि याच्यामुळे त्याच्या पुढचा कार्यक्रम हा लिली हार्ले किंवा चार्ली सादर करेल। तुम्ही आलाय का, धन्यवाद असं काय केलं या मॅनेजरने सांगितलं। तर आपण इथं थांबूया, याच्या पुढील भाग आपण पुढील तासाला पाहणार आहोत।